दी धर्मपीठ महिला मुख्य कार्यालय का लोकार्पण रविवार को महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके शुभ हस्ते उपस्थित हुआ। धर्मपीठ महिला संस्था के रामनगर स्थित सीताराम भवन नामक मुख्य कार्यालय का लोकार्पण रविवार को उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों किया गया। धर्मपीठ महिला संस्था के नागपुर के साथ ही महाराष्ट्र, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश में भी शाखाएं हैं। साथ ही अब धर्मपीठ महिला बैंक को 28 साल पूरे हुए हैं। 28 सालों में इस बैंक ने अपनी 29 शाखाएं प्रारंभ की है। साथ ही सामाजिक उपक्रम में भी ये संस्था अग्रसर रही है। आधुनिक आणि सुंदर अशा प्रकारची इमारत आज हेड ऑफिसची या ठिकाणी तयार झालेली आहे। त्याबद्दल मी अतिशय मनापासून धर्मपेठ महिलांच्या सर्व टीमला या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि जसं तुम्ही सांगितलं की धर्मपेठ महिलांचा विस्तार हा महाराष्ट्रात झाला, पुण्यामध्ये झाला, बाजूच्या राज्यांमध्ये झाला, आम्हाला अभिमान याकरता आहे की तुम्ही जे काम करता त्याचा अभिमान तर आहेच, पण आम्ही धर्मपेठचे निवासी आहोत, त्यामुळे तुम्ही जिथे जिथे धर्मपेठ पोचवता तिथे तिथे आम्ही पोचतो, आणि म्हणून आम्हाला त्याचा विशेष अभिमान आहे की आमच्या धर्मपेठची धर्मपेठ महिला। आणि खरंच आहे की महिलांनी सुरू केलेली ही सोसायटी आज एवढ्या चांगल्या प्रकारे इतका मोठा विस्तार झालेला आहे आणि आर्थिक समावेशनाच्या या संपूर्ण क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम तुम्ही करतात। आणि मला असं वाटतं की त्या कामाची पावती म्हणजेच ही इमारत आहे। एखाद्या कॉर्पोरेट बँकेला लाजवेल इतकी सुंदर इमारत तुम्ही या ठिकाणी तयार करू शकलात, याचाच अर्थ या ठिकाणचं काम अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। ही सहज शक्य नाही आहे, परंतु या सगळ्या याच्यामध्ये खूप खडतर प्रवासामध्ये अडचणी आणि समस्या खूप असतात। त्या अडचणींवर, समस्यांवर मात करून, संघर्ष करत करत पुढे जाणं हे खूप कठीण आहे, आणि कॉम्प्युटरमध्ये तर खूपच कठीण आहे। कारण ज्या माणसाचे काही स्टेक नसतात, ज्याची एक रुपयाची इन्व्हेस्टमेंट नसते, ज्याला संस्थेच्या प्रगती आणि विकासाशी काही घेणं देणं नसतं, तो संस्थेचा सरकारी अधिकारी म्हणून कंट्रोल करतो, असा कायदा झाला, ज्याला काही घेतलेलं नाही, तो काय फरमान सोडेल आणि काय नाही काही सांगता येत नाही। त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये आता भारत सरकारने पण काही अनेक गोष्टी मनावर घेतलेल्या आहेत की जे उत्तम काम करतात, ज्या संस्थांचा ट्रॅक रेकॉर्ड उत्तम आहे, ज्यांना ऑडिट चालू, आज खऱ्या अर्थाने आम्ही आयुष्य जगू शकलो। कॅन्सरमधून बाहेर काढण्यासाठी आपली ही बँक खऱ्या अर्थाने कुटुंब उभं करते, आणि हे खऱ्या तुमच्या बँकेचा सातबारा तुम्ही मांडलात आहे, तिजोरी मांडलेली आहे, पण तुम्ही माणसांची गोळा केलेली संपत्ती या 25 कोटी आणि 50 कोटीपेक्षा अफाट आहे, आणि निश्चितपणाने तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी फार महत्वाचं आहे असं मला मनापासून वाटतं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना महिला उद्घाटक म्हणून आपण मला बोलवलं। निलिमाताईंची आणि माझी नाशिकच्या एका कार्यक्रमामध्ये भेट झाली होती, त्यांनी आमंत्रित दिलं होतं, त्यांच्याबरोबरच्या बाकीच्या सहकारी होत्या, आणि योगायोगाने त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी नागपूरला येणार होते, पण त्यावेळेस मला गडबडीमध्ये आपल्या या नमस्कार, मी वैशाली आवाडे, नागपूरमध्ये द धर्मपेठ महिला सहकारी मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटीच्या स्वतःच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी इथं इन्व्हिटेशन दिलेलं आहे, आणि त्यासाठी मी मुद्दाम कोल्हापूरहून इथं आलेली आहे। खरोखरच 1200 कोटी डिपॉझिट असणारी ही महिला कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट सोसायटी खूपच कौतुकास्पद कार्य आहे। मी या संस्थेच्या सर्व संचालक आणि सभासदांचे मनापासून अभिनंदन करते, आणि अर्थातच या महिलांना काम करण्यासाठी बळ देणाऱ्या पुरुष वर्गाचं सुद्धा खूप कौतुक आहे। आज जर देश सक्षम बनायचा असेल तर महिला सक्षम बनणं हे अनिवार्य आहे, आणि आत्मनिर्भर भारत जर बनायचा असेल तर महिलांची जबाबदारी, आम्हा नारी शक्तीची जबाबदारी खूप मोठी आहे असं मला वाटतं आहे। बांगलादेश हे त्याचं एक उदाहरण आहे, आणि म्हणूनच इथून पुढे महिलांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच त्या संधीचं महिला सोनं करून दाखवतील, आणि त्याचं एक सक्षम उदाहरण हे द धर्मपेठ महिला कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट सोसायटी आहे असं मला मनापासून वाटतं आहे। मी या सोसायटीच्या सर्व सभासदांचं आणि संचालकांचं आणखीन एकदा मनापासून अभिनंदन करते। एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।